नमस्कार मित्रांनो म्हाडा रिक्रुमेंट दोन हजार एकवीस म्हाडा सेवा भरती दोन हजार एकवीस आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे आणि पदानुसार पगार किती आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनय एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो वयोमर्यादा आणि विविध शैक्षणिक आहारता काय आहे कोणत्या पदासाठी ते आपण पाहणार आहोत तर बघा सुरुवातीला एक नंबरचं जे पद आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ आता यासाठी बघा काय आहार आहारता आणि अनुभव काय आहे बघा महाराष्ट्र शासन मान्य पा विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी दोन नंबरला वरील अर्हता धारण केल्यानंतरनं शासकीय निमशासकीय किंवा मंडळी किंवा महामंडळी किंवा सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी किंवा फर्म कार्यालयातील सात वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असावा ही म्हणजे पात्रता आहे आता पुढचं पद बघा याची वयमर्यादा आहे कमाल आणि कमाल अठरा ते चाळीस वर्ष ही वयमर्यादा त्यांनी निश्चित केलेली आहे आता पुढं दोन नंबरच्या पदाला काय अर्थ आहे बघा पुढचं आहे पद आहे स्थापत्य अभियंता म्हणजे उपअभियंता स्थापत्य आता ह्यासाठी काय आहारता शैक्षणिक आहारता हे, हे सुद्धा गट चच पद आहे महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी दोन नंबर आहे वरील आहारता धारण केल्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय किंवा मंडळी महामंडळे सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी किंवा फर्म कार्यालयातील तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असावा आता बा ह्याच्यासाठी सुद्धा वयमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्ष आता पुढचं पद घेऊया आपण आता बा तीन नंबरचं पद आहे मिळकत व्यवस्थापक किंवा प्रशासकीय अधिकारी आता ह्याच्यासाठी बा हे गट म्हणजे बल दर्जाचं पद आहे आता ह्याच्यासाठी सुद्धा काय पात्रता आहे बघा महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील पदवी धारण केलेला असावा आणि दोन नंबर व्यवसाय व्यवस्थापन बिझनेस मॅनेजमेंटमधील वाणिज्य व वित्त विभागातील मार्केटिंग आणि फायनान्स पदवी किंवा पदविका धारण केलेली असावी तीन नंबर आहे वरील शैक्षणिक अहर्ता धारण केल्यानंतरनं शासकीय हो किंवा निमशासकीय किंवा मंडळे महामंडळे किंवा सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी किंवा फर्म कार्यालयात वाणिज्य वित्त क्षेत्राचा प्रशासकीय कामाचा पाच वर्षाचा अनुभव असावा यासाठी सुद्धा वयमर्यादा दिलेली आहे अठरा एकोणीस ते अडोतीस वर्ष आता पुढचं पद आहे चौथं सहाय्यक अभियंता श्रेणी दोन आता ह्यासाठी बघा ह्या सहाय्यक अभियंता श्रेणी दोनसाठी काय आहे शैक्षणिक का अर्हता हे गट ब दर्जाचं पद आहे इथे दिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असावी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता केलेली असावी आता याची वयोमर्यादा जी आहे ती आहे अठरा ते अडोतीस वर्ष आता पुढचं पद आहे पाचवं सहाय्यक विधी सल्लागार हे गट अ दर्जाचं पद आहे आता यासाठी बघा आहारता काय आहे किंवा महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी धारण केली असावी दोन नंबर आहे वरील शैक्षणिक अहर्ता धारण केल्यानंतरनं उच्च न्यायालय अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील वकिलीचा विशेषतः भूधारणा मालमत्तेचे हस्तांतरण घर बांधणी मालकी हक्काचे फ्लॅट्स सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेल्या कामाचा पाच वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव असावा आणि ह्याची वयमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्ष आता पुढचं पद आहे सहा नंबरचं कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक हे क दर्जाचं पद आहे याच्यामध्ये पात्रता आहे मित्रांनो ज्याने वास्तुविशारद या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण केली असावी ज्याची कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरमध्ये नोंदणी झालेली असावी याचं वयमर्यादा एकोणीस ते अडोतीस वर्ष आता पुढचं बघा पुढचं पद आहे सातवं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे क दर्जाचं पद आहे आता याची पात्रता आहे बघा महाराष्ट्र शासन मान्यता विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदविका धारण केली असावी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्धा धारण दा केली असावी याची वयमर्यादा आहे अठरा ते अडुतीस वर्षे आता पुढं बघा आठव पद आहे सहाय्यक ही क दर्जाचं पद आहे आता याची आहार अहर्त वा। आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठी पदवी धारण केलेली असावी आणि दोन नंबरचं जे अर्थ आहे प्रशासकीय कामाचा पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा याची वयमर्यादा एकोणीस ते अडतीस वर्षे नवं आहे वा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वा नवं पद ह्याचंसुद्धा क दर्जाचं पद आहे हे याची पात्रता आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रमाणपत्र किंवा त्यांच्याशी समतुल्य अर्थ धारण केली असावी आय टी आय झालेला असावा आणि याचं वयमर्यादा आहे अठरा ते अडुतीस वर्ष आता पुढचं पद आहे दहावं वरिष्ठ लिपिक तर वरिष्ठ लिपिकसुद्धा हे क दर्जाचं पद आहे आता याची पात्रता आहे महाराष्ट्र शासन मान्यता विद्यापीठातील पदवीधारण केली असावी आणि प्रशासकीय कामाचा तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा याची वयमर्यादा आहे एकोणीस ते अडुतीस वर्ष तर पुढचं पद आहे अकरावं कनिष्ठ लिपिक टंकलेखक हे सुद्धा क दर्जाचं पद आहे आता याची पात्रता आहे अहर्ता शैक्षणिक आहर्ता आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केली असावी आणि मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र धारण केलेलं असावं याची हो। वयमर्यादा एकोणीस ते अडोतीस वर्ष आता पुढं बघा टंकलेख बारावं जे आहे ते लघु टंकलेखक हे पहा क दर्जाचं पद आहे याची पात्रता आहे माध्यमिक सॉरी याची पात्रता आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लगुण लेखनाची परीक्षा ऐंशी शब्द मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंक लेखनाची परीक्षा तीस शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असावी जी वयमर्यादा एकोणीस ते अडोतीस वर्ष आता पुढचं पद आहे भूमापक हे सुद्धा क दर्जाचं पद आहे आता याची पात्रता आहे बा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा आणि वरील शैक्षणिक अर्धा धारण केल्यावर शासकीय किंवा मा प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले भूमापक या विषयाचे दोन वर्षाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे याचं वयमराज आहे अठरा ते अडतीस वर्ष आता पुढचं चौ पुढचं पद आहे चौदावं अनुरेखक आता बघा अनुरेखक या पदासाठी हे सुद्धा क दर्जाचं पद आहे आता याची पात्रता काय आहे मित्रांनो बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने त्या परीक्षेत समतुल्य म्हणून जाहीर केलेली कोणतीही इतर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी दोन नंबर आहे मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ही समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी किंवा वास्तुशास्त्रातील औद्योगिक परीक्षण संस्था प्रमाणपत्र धारण केलेले असावे याची वयमर्यादा आहे अठरा ते अडुतीस वर्ष आता आपण मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता प पाहिली आता कोणत्या पदाला किती पगार मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत आता बा पगार कोणत्या ह्याला वेतनश्रेणी किंवा किती पगार मिळणार आहे कोणत्या पदाला किती पगार आहे याची आपण सविस्तर माहिती घेऊया आता सुरुवातीला एक नंबरचं पद आहे बघा सुरुवातीला एक नंबरचं पद आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य श्रेणी स्तर एस ती वीस आहे गट अ मधला आहे था था आता, आता याला पगार मिळणार आहे बघा सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे रुपये आता पुढचं बघा उपअभियंता स्थापत्य वेतनस्त्री स्तर एस वीस आहे आता याला याला वेतनश्रेणी मिळणार आहे बघा पाच हजार सॉरी छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे वेतनश्रेणी असणार आहे आता पुढचं पद आहे मिळकत व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकारी आता यांचं बघा यांनासुद्धा स्थर यस वीस आहे म्हणजे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आता पुढं आहे बघा सहाय्यक अभियंता स्थापत्य वेतनश्रेणी स्थर यस पंधरा आहे यांचं वेतनश्रेन आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे तर पुढचं आहे साहिक विधी सल्लागार साहिक विधी सल्लागार या पदासाठी बघा यस पंधरा लेवल आहे चार एक्केचाळीस हजार आठशे ते तेरा हजार सॉरी एक लाख बत्तीस हजार तीनशे तर पुढचं आहे कनिष्ठ अभियंता या पदासाठी स्थापत्य यस चौदा लेवल आहे अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे वेतन असणार आहे सातवं पद आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक श्रेणी थर यस पंधरा आता यांना सुद्धा बघा की एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे वेतनश्रेणी असणार आहे आटोपद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वेतनश्री यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हे क दर्जाचं पद आहे पुढं सहाय्यक वेतनश्रेणी स्थर येस चौदा त्याच्यासाठी बघा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकं वेतन असणार आहे पुढं आहे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकाला स्थर येस दहा आहे यामध्ये एकोणतीस दो हजार दोनशे तो ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत वेतन मिळणार आहे पुढं आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक टंकलेखक वेतनश्री स्तर यस सहा आहे या पदासाठी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पुढं बारावं पद आहे लघुटंकलेखक वेतनश्री यस आठ असणार आहे यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पुढं आहे भूमापक याला बघा स्थर यस सहा असणार आहे आणि वेतनश्रेणी असणारा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर पुढचं चौदावं पद आहे बा वेतन श्रेणी अनुरेखक या पदाला बघा यस सातमध्ये मिळणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर हे क दर्जाचं पद आहे अशा प्रकारे ही श्रेणी मिळणार आहे थँक्यू धन्यवाद